Welcome student to the next lecture of matrix algebra. In the last lecture we have discussed some important theorem on normal form of a matrix. So let's continue with this flow. Now we are going to discuss the fourth theorem on normal form. So listen carefully here. The statement of the theorem is if A is an m cross n matrix of rank r. म्हणजे A matrix आहे त्याची order किती m cross n. आणि रँक ऑफ ए किती गिवन आहे आपल्याला आर. देन देअर एक्झिस्ट ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी. देन देअर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी. नॉन सिंग्युलर म्हणजे त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे नॉन झिरो. सच दॅट वी गेट हिअर पी ए इज इक्वल्स टू मॅट्रिक्स जी झिरो. Where G is an R cross N matrix. G is an R cross N matrix of rank R. म्हणजे rank of G किती आहे R. And zero. This G ची rank किती order किती असणार आहे R cross N. आणि rank of G किती असणार आहे G A ची असणार आहे तीच जी ची पण असणार आहे. म्हणजे हा थेरम काय सांगतो ए ची रँक जर आर असेल तुम्ही त्याला कोणत्याही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ने मल्टीप्लाय करा रँक त्याची सेम असणार आहे. रँक त्याची काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे ए ची जी रँक असणार आहे तीच पी ए ची पण काय असणार आहे रँक असणार आहे. ओके जी ची रँक आर म्हणजेच होल याची रँक किती झाली आर. याची रँक आर म्हणजे पी एची रँक काय होणार आहे आर होणार. ठीक आहे. आणि झिरो बद्दल काय सांगू शकतो जर जी ची ऑर्डर आर क्रॉस एन असेल ना तर बघा इथपर्यंत आर रोज असतील आणि टोटल किती आहेत एम रोज आहे. तो उरलेला किती झिरो कडे किती रोज असतील एम मायनस आर. झिरोची ऑर्डर काय असेल मग एम मायनस आर क्रॉस एन. कारण की नंबर ऑफ कॉलम्स तर सेमच असणार आहे ना जी कडे पण आणि झिरो कडे पण. आणि हा काय असणार आहे झिरो मॅट्रिक्स. हा काय असणार आहे जी असणार आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट समजून घ्या ए ची ऑर्डर किती एम क्रॉस एन त्याची रँक किती आर. जर एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सने ए ला मल्टीप्लाय केलं म्हणजे काय झाला तो पी ए तर आपल्याला काय भेटणार आहे मॅट्रिक्स जी झिरो. जी ए ची रँक आहे आर तीच पी ए ची पण रँक असणार आहे ती कोणती आहे आर. जी ची ऑर्डर काय असणार आहे जेवढ्या नॉन झिरो रोज जेवढे रँक असणार आहे तेवढ्या नॉन झिरो रोज असतील ना. म्हणजे आर क्रॉस नंबर ऑफ कॉलम्स तर सेम असणार आहे एन. आणि हा जो झिरो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती असणार आहे बघा इथपर्यंत आर रोज होत्या टोटल रोज किती आहेत एम. तर उरलेल्या रोज किती असतील एम मायनस आर. म्हणजे झिरोची ऑर्डर काय असणार आहे एम मायनस आर क्रॉस एन. सो आपण प्रूफ कडे येऊ जे शो करायचे त्यासाठी. ठीक आहे. ए बी अँड एम क्रॉस एन मॅट्रिक्स ऑफ रँक आर. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे जर ए ची रँक आर असेल तर त्याला आपण काय करू शकतो नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. हेन्स देअर एक्झिस्ट अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यूब ऑफ ऑर्डर एन. क्यू ऑफ ऑर्डर एन असणार आहे अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी ऑफ ऑर्डर एम. इथे सिक्वेन्स चेंज झालेला आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी ऑफ ऑर्डर एम अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यू ऑफ ऑर्डर एन सच दॅट. हा काय नॉर्मल फॉर्म आहे ना. नॉर्मल फॉर्म म्हणजे कसं ए ला प्री मल्टीप्लाय बाय पी करू शकतो आणि ए ला पोस्ट मल्टीप्लाय बाय क्यू. आणि तो हे दोघं काय असणार नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असणार आहे. आणि आपल्याला इथे त्याचा काय भेटणार आहे नॉर्मल फॉर्म भेटणार आहे. लास्ट लेक्चर जर केअरफुली लक्षात आला असेल तर हे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ए ला ए ची रँक आर असेल तर आपण ए ला प्री अँड पोस्ट मल्टीप्लाय बाय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी अँड क्यू ऑफ ऑर्डर एम अँड एन रिस्पेक्टिव्हली मल्टीप्लाय केल्यानंतर आपण कशात कन्वर्ट करतो ए ला नॉर्मल फॉर्म मध्ये. वेअर आय आर इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर. आणि हे जे झिरोज असतात झिरोज ऑफ अप्रोप्रिएट ऑर्डर म्हणजे जी काही ऑर्डर तिथे मॅच होत असेल ती असणार. ओके. आता माहिती क्यू काय असतो
एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मैट्रिक्स असतो, क्यू काय असतो एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ओके, आणि पी काय असतो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मैट्रिक्स असतो, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मैट्रिक्स, एलिमेंटरी रो मैट्रिक्स, आणि क्यू काय असतो एलिमेंटरी कॉलम मैट्रिक्स असतो. ठीक आहे, मग माहिती आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मैट्रिक्स असेल तर आपण कशाने डिनोट करतो, ई वन डॅश ई टू डॅश ई थ्री डॅश ने काय करतो आपण ते डिनोट करतो. ठीक आहे, सो पी ए एज इट इज ठेवला, त्यानंतर क्यू ला आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सच्या कॉम्बिनेशन मध्ये राईट डाऊन केलं. ओके, हा काय तुमचा क्यू आणि हा नॉर्मल फॉर्म एज इट इज. देन बघा आता हे मॅट्रिक्स आपल्याला नकोय. ठीक आहे, सो पोस्ट मल्टिप्लाय बोथ साइड सक्सेसिवली बाय ई डॅश टी इनवर्स, म्हणजे आधी हा इलिमिनेट करू, त्यानंतर त्याच्या आधीचा काय ई डॅश टी वन मायनस इनवर्स, देन सेकंड लास्टला कोणतं इलिमिनेट करू ए टू डॅश इनवर्स, आणि लास्टला कोण इलिमिनेट करायचा ई वन डॅश इनवर्स. सो वी गेट व्हॉट, इथे काय उरेल जस्ट पी ए उरेल. आणि माहिती इनवर्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आयडेंटिटी मॅट्रिक्स उरणार, सो सगळे मॅट्रिक्स काय होतील इलिमिनेट होतील. ठीक आहे, आणि पोस्ट मल्टिप्लाय होतं म्हणजे या बाजूला पण सेम ऑपरेशन आपण अप्लाय करणार, इज इक्वल्स टू आय आर झिरो झिरो झिरो, आणि हे सगळे मॅट्रिक्स जे ते इथे पण पोस्ट मल्टिप्लाय होणार स्टेप बाय स्टेप. ओके, वेअर इच ई जे डॅश इनवर्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, कारण की क्यू ची ऑर्डर काय होती एन होती, म्हणजे ह्या जे एलिमेंटरी कॉलम मॅट्रिक्स आहेत त्यांची पण ऑर्डर काय असणार आहे एन असणार. ओके, नाऊ इथे पी ए एज इट इज इक्वल्स टू, बघा इथे काय होऊन जाईल, हा मॅट्रिक्स याला मल्टिप्लाय होईल, हा याला मल्टिप्लाय होईल, सगळे याला मल्टिप्लाय होतील, आणि अदरवाईज सगळे झिरो काय असतील एज इट इज असणार आहे. मग हा हे सगळे याला मल्टिप्लाय झाल्यानंतर हा एक मॅट्रिक्स जो असेल ना त्याला आपण जी मानून घेतला, आणि हा जो खालचा जो मॅट्रिक्स असेल त्याला काय घेतला आपण झिरो मॅट्रिक्स से मानून घेतला. ठीक आहे, व्हेअर जी इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, बघा हा जो टोटल जी झाला याच्याकडे नंबर ऑफ रोज किती असणार आहे आर असणार आहे, सो आर एज इट इज, बट कॉलम्स किती झाले याच्याकडे टोटल, जेवढे ह्या मॅट्रिक्स कडे कॉलम्स होते टोटल मॅट्रिक्स कडे तेवढेच याच्याकडे पण असणार आहे ना, कारण की फक्त रो रो अल्टर होता, म्हणजे इथे काही रो असणार इथे काही रो असणार, बट कॉलम तर टोटल सगळे एन असणार आहेत ना, सो हिअर आर क्रॉस एन. अँड झिरो इज ए नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, मग बघा जो हा झिरो आहे ना म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन, आता इथे किती रोज होत्या आर आणि टोटल रोज किती आहेत एम, सो झिरो जो मॅट्रिक्स असणार आहे त्याच्याकडे रोज किती असतील इथपर्यंत आर होते आणि इथून पुढे काय आहे एम आहेत, म्हणजे टोटल रोज किती असतील ह्या पार्ट कडे एम मायनस आर, सो झिरो इज ए नल मॅट्रिक्स ऑफ एम मायनस आर क्रॉस, कॉलम्स किती आहेत टोटल, जेवढे कॉलम्स ह्या टोटल मॅट्रिक्स कडे तेवढेच कॉलम्स आहेत ना, म्हणजे फक्त रो रो मध्ये डिफरन्शिएट झालेत ना ते, कॉलम्स तर दोघांकडे सेम असणार आहे, म्हणजे हा जो झिरो मॅट्रिक्स आहे त्याच्याकडे नंबर ऑफ रोज एम मायनस आर आणि कॉलम्स एज इट इज काय असणार आहे एन असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा मग इथपर्यंत आलोय पी ए भेटलेला आहे आणि पी ए कशात कन्वर्ट झाले जी झिरो मध्ये. नाव पी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, पी काय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे अँड हेन्स इट इज रिटन एज रिटन एज ए प्रॉडक्ट ऑफ एलिमेंटरी रो मॅट्रायसेस, म्हणजे बघा क्यू काय होता एलिमेंटरी कॉलम मॅट्रायसेस होते आणि पी काय असणारे एलिमेंटरी रो मॅट्रायसेस, हे आपण याआधी ऑलरेडी बघितलेले. मग पुन्हा सेम वेने वी नो दॅट प्री मल्टिप्लिकेशन बाय एलिमेंटरी रो मॅट्रायसेस डज नॉट आल्टर द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. पी काय आपल्याकडे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला माहिती नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर रँक मध्ये काहीही चेंजेस येत नाहीत. वी नो दॅट दी प्री मल्टिप्लिकेशन बाय एलिमेंटरी रो मॅट्रायसेस, म्हणजे काय पी कसलं कॉम्बिनेशन आहे रो मॅट्रायसेसचं कॉम्बिनेशन आहे आणि कोणत्याही मॅट्रिक्सला रो मॅट्रायसेसने मल्टिप्लाय केल्यानंतर डज नॉट आल्टर द रँक ऑफ ए मॅट्रिक्स, म्हणजे ए ची जी रँक असणार आहे तीच पी ए ची काय असणार आहे रँक असणार आहे. रँक ऑफ पी ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए किती आहे, ए ची रँक ऑलरेडी आपण एज्युम केलेली आहे
ए ची रँक किती आहे आर, लेट ए बी एंड एम क्रॉस एन मॅट्रिक्स ऑफ रँक आर, म्हणजे ए ची रँक किती असणार आहे आर असणार आहे. ओके, नाव बघा मग पी ए ची रँक किती असणार आहे, जी ए ची असणार आहे, ए ची रँक किती आहे आर आहे. मग पी ए कसा राईट डाऊन करू शकतो बघा, जी ची जी रँक असणार आहे तीच पी ए ची पण असणार, कारण की त्याच्याकडे ज्या उरलेल्या रोज आहेत त्या काय झिरो रोज आहे ना, झिरो रोज काही रँक वरती इफेक्ट करत नाही. सो रँक ऑफ जी इज इक्वल टू जी रँक ऑफ जी असणार आहे तीच ए ची पण रँक असणार आहे, आणि ए ची दिस इज इक्वल टू दिस, म्हणजे ए ची जी रँक असणार आहे तीच ए ची पण रँक असणार आहे. सो वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ दिस वी कॅन राईट पी ए, आणि रँक ऑफ पी ए आताच आपण फाइंड आउट केलेली आहे ती किती आर आहे. इथपर्यंत आलंय लक्षात, आणि आपल्याला काय करायचं होतं ते शो करायचं होतं, म्हणजे आपल्याला काय शो करायचं होतं, पी ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी असा भेटतो जेने ए ला मल्टीप्लाय केल्यानंतर आपल्याला ह्या टाईपचा मॅट्रिक्स भेटेल, व्हेअर जी इज एन आर क्रॉस एन मॅट्रिक्स. मग जी आपल्याला भेटलेला आहे का बघा, जी इज अ मॅट्रिक्स ऑफ आर क्रॉस एन. ओके, आता फक्त अँड झिरो इज ए नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन क्रॉस एन, सॉरी एम मायनस आर क्रॉस एन, तो पण भेटलेला होता आपल्याला. ओके, नाव फक्त आपल्याला काय शो करायचं होतं, जी ची रँक आर आहे हे शो करायचं होतं. मग आपण काय कन्सिडर केलं, रँक ऑफ जी, आणि रँक ऑफ जी कसं लिहू शकतो आपण, रँक ऑफ जी इज इक्वल टू लाईक दिस, आणि ए ची जी रँक असणार आहे तीच पी ए ची पण रँक असणार आहे, आणि पी ए ची रँक काय फाइंड आउट केलेली आपण, आर फाइंड आउट केलेली. ओके, नाऊ ऑन दिस सिमिलर वे वी कॅन प्रूव, आतापर्यंत आपण एलिमेंटरी रो मॅट्रिक्स घेत होतो ना आपण, बघा थेरमचं स्टेटमेंट बघा, हा जो पी मॅट्रिक्स होता तो काय होता, कॉम्बिनेशन कसलं होतं, पी इज अ कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंटरी रो मॅट्रायसेस. आता क्यू मॅट्रिक्स घेणारे आणि तो काय असणारे, एलिमेंटरी कॉलम ट्रान्स कॉलम मॅट्रिक्स असणारे. बघा मग सेम प्रूफ असणारे, इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ एम क्रॉस एन, रँक किती आहे आर आहे, म्हणजे सेम प्रूफ बघा, इथे काय ए ची ऑर्डर किती एम क्रॉस एन, आणि रँक ऑफ ए किती आहे आर आहे. बघा हा लास्ट थेरम होता जो प्रूव्ह केलेला आहे सेम वे. मग देन देअर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यू, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यू म्हणजे त्याची डिटर्मिनंट काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे, सच दॅट इथे काय होतं, पी ए होतं ना, म्हणजे पी ला प्री मल्टीप्लाय केलं होतं, आता क्यू ला कशान मल्टीप्लाय करणार आहे, पोस्ट मल्टीप्लाय करणार आहे, तरी इथे काय भेटणार आहे आपल्याला, आतापर्यंत कोणता मॅट्रिक्स भेटला होता, जी झिरो, आणि इथे काय भेटणार आहे आपल्याला, एच झिरो, म्हणजे कॉलम मध्ये डिफरन्शिएट होणार आहे. इथपर्यंत कॉलम किती आहेत, एन आहे, तर याच्याकडे कॉलम किती असणार आहेत, आर असणार आहे, आणि याच्याकडे किती असणार आहेत मग, एन मायनस आर, याची ऑर्डर किती असणार आहे, एम क्रॉस एन मायनस आर, आणि याची ऑर्डर किती असणार आहे, आर सॉरी एम रोज तर असणारच आहे दोघांकडे, आणि कॉलम्स किती असणार आहेत मग, आर असणार आहे, आणि रँक ऑफ एच किती असणार आहे, आर असणार आहे. हे शो करायचं आपल्याला बघा, एच इज एन मॅट्रिक्स ऑफ, बघा हा एच होता त्याची मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर किती, एम क्रॉस आर, आणि रँक किती त्याची आर, अँड झिरो इज ए नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, झिरो इज ए नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन मायनस आर. आलं इथपर्यंत लक्षात, नाऊ नेक्स्ट इज लास्ट थेरम ऑफ दिस चॅप्टर, या चॅप्टरचा हा लास्ट थेरम असणार आहे, त्यानंतर आपण फक्त प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे, जो हा थेरम आहे त्याच्यासाठी आपल्याला हे जे लास्ट दोघं स्टेटमेंट होते, दोघं थेरम होते, त्यांचा यूज करायचा होता. ठीक आहे, सो स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत त्यासाठी. बघा मग स्टेटमेंट बघा, द रँक ऑफ ए प्रॉडक्ट ऑफ टू मॅट्रायसेस, म्हणजे दोन मॅट्रिक्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट घेतलाय, ए मॅट्रिक्स आहे बी मॅट्रिक्स आहे, त्या दोघांचा प्रॉडक्ट घेतलाय. ठीक आहे, म्हणजे काय झाले, ए बी, आणि त्यांची काय रँक ऑफ ए बी, कॅन नॉट बी एक्सीड, एक्सीड म्हणजे चार पेक्षा जास्त नसणे, म्हणजे आपण म्हणू शकतो ना की एका गावापासून दुसऱ्या गावाचं डिस्टन्स आपण अंदाजे सांगू शकतो की त्यापेक्षा जास्त नसणार आहे,
कमी असू शकतं ना, बट म्हणजे जर सांगितलं की एखाद्या गावापासनं ए विलेज आहे आणि त्याचं बी विलेज, आपण सांगितलं यांच्यातलं डिस्टन्स पाचापेक्षा जास्त नसणारे, पाचापेक्षा जास्त नसणारे म्हणजे चार पण असू शकतं, तीन पण असू शकतं, दोन पण असू शकतं ना, पण सहा असू शकतं का? नाही, आपण ऑलरेडी म्हणताय ना 5 किलोमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स नसणारे, नसणारे म्हणजे 6 पण नसेल, 7 पण नसेल, पण 5 पेक्षा कमी असू शकतं. सेम वे लेस इक्वल, लेस इक्वल म्हणजे ह्या अमाऊंटपेक्षा रँक ऑफ ए बी अल्वेज का असणारे एकतर इक्वल टू असेल किंवा लेस असेल, म्हणजे एकतर 5 किलोमीटर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. तसंच एकतर मिनिमम ऑफ काय असणारे, कॅन नॉट बी एक्सीड द रँक ऑफ आयदर मॅट्रिक्स, आयदर मॅट्रिक्स म्हणजे ए पेक्षा जास्त कमी पण, ए आणि बी पेक्षा काय असणारे जास्त नसणारे, म्हणजे एकतर रँक ऑफ ए अँड रँक ऑफ बी मध्ये जो लेस असेल ना तेवढा असेल किंवा त्यापेक्षा लेस असणारे, म्हणजेच काय मिनिमम ऑफ रँक ऑफ ए आणि रँक ऑफ बी. म्हणजे स्टेटमेंट बघा, ए आणि बी दोन मॅट्रिक्स त्यांचा प्रॉडक्ट घेतलाय, ओके, त्यांची रँक ऑफ ए बी काय असणार आहे, लेस इक्वल मिनिमम ऑफ रँक ऑफ ए कॉमन रँक ऑफ बी. रँक ऑफ ए कॅल्क्युलेट करायची, रँक ऑफ बी कॅल्क्युलेट करायची, त्यांच्यापैकी समजा हा 3 आला, हा जर 2 आला, ठीक आहे, रँक ऑफ ए इज 3, रँक ऑफ बी इज 2, त्या दोघांपैकी मिनिमम कोण आहे, मग 2. सो रँक ऑफ ए बी काय असणार आहे, 2 असेल किंवा 2 पेक्षा काय असणार आहे, लेस असणार आहे. हा होतो या स्टेटमेंटचा अर्थ. ठीक आहे, सो प्रूफ कडे येऊया आपण. लेट रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर वन, ए ची रँक किती आहे, मग आपण ऍज्युम करतोय की रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर वन. देन लास्ट थेरम नुसार कसं लिहू शकतो, देन देअर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी. बघा हेच आहे ना, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी सच दॅट पी ए इज इक्वल्स टू जी झिरो, वेअर जी इज अ मॅट्रिक्स ऑफ आर वन रोज. याच्याकडे रोज किती असणार आहे, जेवढी ए ची रँक असणार आहे तेवढीच ना, ए ची रँक किती होती आर, तर इथे रँक याच्याकडे जी कडे रोज किती होते आर होते, इथे ए ची रँक किती आहे आर वन आहे, तर जी कडे रोज किती असणार आहे आर वन रोज असणार आहे, आणि रँक ऑफ जी किती असणार आहे, रँक ऑफ जी किती असणार आहे, जी ए ची असणार आहे, मग ए ची रँक किती आहे आर वन. सो रँक ऑफ जी इज इक्वल्स टू ऑल्सो आर वन, आणि आपण कसं लिहू शकतो, मग पी ए इज इक्वल्स टू जी कॉमा झिरो. नंतर काय करणार आहे आपण, दोघं बाजूंना कशाने मल्टीप्लाय करतोय, आपण बी ने मल्टीप्लाय करतोय, ओके, दोघं बाजूंना कशाने मल्टीप्लाय, याला पण पोस्ट मल्टीप्लाय बाय बी, सिमिलरली पोस्ट मल्टीप्लाय बाय बी. नंतर काय चेंजेस होतील बघा, मग नाऊ द प्रॉडक्ट जी झिरो इंटू बी हॅज ऍटमोस्ट आर वन नॉन झिरो रोज. बघा मग बी ने मल्टीप्लाय करतो ना आपण, ओके, बट बी आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर बी, बघा जर बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल म्हणजेच काय, बी चा डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर ह्या दोघांची प्रॉडक्टची जी रँक, जी ची जी रँक असणार आहे तीच बी या दोघांच्या प्रॉडक्टची पण असणार आहे, ओके. जर बी नॉन झिरो असेल तर ह्या दोघांच्या प्रॉडक्टची रँक जी ची जी असणार आहे तीच असणार आहे, पण आपल्याला माहित नाही बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही. ठीक आहे, मग मॅक्झिमम रँक किती असू शकते, जेवढी जी ची असेल तेवढी मॅक्झिमम, ओके, कारण की याच्याकडे जेवढ्या नंबर ऑफ रोज असणार आहे तेवढ्याच या दोघांच्या प्रॉडक्टकडे पण असणार आहे ना. सो मॅक्झिमम रँक किती असणार आहे, जी जी ची. सो जी ची रँक किती आपण ऑलरेडी मेन्शन केलंय की ती होती आर वन. सो याच्याकडे हॅज ऍटमोस्ट आर वन नॉन झिरो रोज, म्हणजे जास्तीत जास्त रँक नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती असणार आहे, जेवढ्या जी कडे असणार आहे, जी कडे किती आहेत आर वन आहेत, ओके. सो याची जी रँक असणार आहे ती ऍटमोस्ट किती असणार आहे, आर वन असणार आहे. मॅक्झिमम किती असणार आहे, आर वन, कारण की नंबर ऑफ रोज किती नॉन झिरो असणार आहे, जास्तीत जास्त आर वन असणार आहे. सो रँक पण जास्तीत जास्त किती असणार आहे, आर वन असणार आहे. नंबर ऑफ नॉन झिरो आर वन पेक्षा कमी झाले की रँक पण काय होणार आहे, तुमची कमी होणार आहे. सो मॅक्झिमम रँक किती असणार आहे, याची आर वन असणार आहे. ऑल्सो पी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, अँड पी काय आपल्याकडे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, अँड हेन्स
इट इज रिटन एज ए प्रोडक्ट ऑफ इलिमेंटरी रो ट्रांसफॉर्मेशंस। पी का आपल्याकडे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आणि तो कशात डिवाइड करू शकतो आपण इलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच नॉन सिंगुलर मॅट्रिक्सने जर ए बी ला मल्टीप्लाय केलं तर रँक मध्ये काही चेंजेस येणार आहेत का? नाही, म्हणजे रँक ऑफ ए जी असणार आहे तीच रँक ऑफ काय असणार आहे, पी ए बी। आणि आपण पी ए बी काय कन्सिडर केलंय, हा मॅट्रिक्स कन्सिडर केलाय। ओके, म्हणजे पी ए बी बरोबर काय लिहिलं आपण, जी झिरो इंटू बी, म्हणजे पी ए बी ची जी रँक असणार आहे तीच ए ची असणार आहे ना। आणि याची रँक किती आहे, याची रँक किती आहे, ऍटमोस्ट किती आहे, आर वन आहे। आणि आर वन कशाची रँक होती, आर वन कशाची रँक होती, रँक ऑफ ए। म्हणजेच काय झालंय, याच्यावरनं काय म्हणू शकतो आपण, रँक ऑफ ए बी इज लेस इक्वल रँक ऑफ ए, रँक ऑफ ए बी इज लेस इक्वल रँक ऑफ ए, याला आपण फर्स्ट स्टेटमेंट म्हणणार आहे। आणि सेकंड आपण ह्याच वेने जाऊन काय दाखवणार आहोत, रँक ऑफ ए इज लेस इक्वल रँक ऑफ बी। ओके, आणि याला स्टेटमेंट टू म्हणणार आहोत। सेम आहे बघा, मग नाउ रँक ऑफ बी इज इक्वल टू काय अज्युम केलं आपण, आर टू, देअर फॉर देअर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यू सच दॅट। हा काय घेणार आहे आपण, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स क्यू सच दॅट, लास्ट थेरमनुसार, लास्ट थेरमनुसार सेम आहे बघा, क्यू भेटणार नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि ह्या टाईपचा ए क्यू इज इक्वल टू एच कॉमा झिरो हा काय भेटणार आहे आपल्याला, मॅट्रिक्स भेटणार आहे। आणि याच्याकडे किती ऍटमोस्ट किती असणार आहे, आर टू नॉन झिरो रोज असणार आहे। ऑलरेडी डिस्कस झालंय ना, जेवढे रँक ऑफ ए ची जेवढी असणार आहे तेवढीच त्याच्याकडे नॉन झिरो रोज काय असणार आहे, तेवढेच त्याच्याकडे काय असणार आहे, नॉन झिरो सॉरी कॉलम्स असणार आहेत। ओके, कॉलम्स, कारण की हे काय आहेत, नंबर ऑफ कॉलम्स तेवढेच काय असणार, नॉन झिरो, आणि उरलेले काय झिरो कॉलम्स आहेत ना सगळे। सो लाईक दिस, वेअर एच इज अ मॅट्रिक्स, एच एच इज अ मॅट्रिक्स विथ आर टू कॉलम्स, हे किती कॉलम्स आहेत याच्याकडे टोटल, हे जे कॉलम्स आहेत ते किती आहेत, आर टू आहेत। ओके, अँड रँक ऑफ एच काय असणार आहे, जी रँक ऑफ बी ची असणार आहे, बी ची रँक किती आहे, आर टू, सो रँक ऑफ एच इज ऑल्सो इक्वल्स टू आर टू। नंतर काय केलंय मग, नंतर बघा ए ने काय केलंय, प्री मल्टीप्लाय केलंय दोघ बाजूंना, ए बी क्यू इज इक्वल्स टू ए एच झिरो, वेअर द प्रॉडक्ट ए एच झिरो हॅज द ऍटमोस्ट आर टू रोज, सॉरी कॉलम्स, म्हणजे कॉलम्स तर काही चेंजेस होणार नाहीत ना, हे उरलेले कॉलम जे झिरो आहेत ए ने मल्टीप्लाय केल्यानंतर ते झिरोच राहतील, बट एच चे जे कॉलम आहे ए ने मल्टीप्लाय केल्यानंतर मॅक्झिमम याच्याकडे जेवढे नॉन झिरो कॉलम्स आहेत आर टू तेवढे तर असतीलच। काय सांगतात ते की काही कॉलम झिरो पण होऊन जाऊ शकतात जर एनएम ए मॅट्रिक्सने मल्टीप्लाय केल्यानंतर। सो ऍटमोस्ट किती नॉन झिरो कॉलम्स आहेत, आर टू आहेत, म्हणजेच ए ची रँक किती असणार आहे, रँक ऑफ ए एच झिरोची जास्तीत जास्त किती असणार आहे, आर टू असणार आहे। ओके, नाउ बघा मग नेक्स्ट पार्ट, ऑल्सो क्यू इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, क्यू काय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, मग ए बी ची जी रँक असणार आहे तीच ए बी क्यू ची पण असणार आहे। आणि ए बी क्यू मॅट्रिक्स कोणता आपल्याकडे, ए एच झिरो, ए एच झिरो, आणि ए एच झिरोची रँक काय जास्तीत जास्त किती आहे, आर टू, आणि आर टू कोणाची रँक आहे आपल्याकडे, आर टू कोणाची रँक आहे इथे, आर टू इज अ रँक ऑफ बी, म्हणजे इथे काय आर टू कोणाची रँक आहे, रँक ऑफ बी, म्हणजे इथे पहिल्या पार्टमध्ये काय शो केलंय आपण, रँक ऑफ ए बी इज लेस इक्वल रँक ऑफ ए, आणि सेकंड इक्वेशन काय, रँक ऑफ ए बी इज लेस इक्वल रँक ऑफ बी। आणि आता माहिती आहे आपल्याकडे रँक काय असतं, लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर असतो ना, काय असतो, लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर असतो, म्हणजे या दोघांपैकी जो लिस्ट असेल ती कोणाची रँक होईल, मग रँक ऑफ ए बी ची, म्हणून आपण काय घेतलंय, मिनिमम लिस्ट म्हणजे काय, मिनिमम म्हणजे रँक ऑफ ए आणि रँक ऑफ बी पैकी जो मिनिमम असेल तेवढी रँक ऑफ ए बी ची जास्तीत जास्त काय असू शकते, रँक असू शकते किंवा त्यापेक्षा लेस पण असू शकते। ठीक आहे, दॅट्स ऑल फॉर नाऊ, फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस युनिट। थँक्यू।